होय स्वामी, आम्ही सज्ज आहोत. या विश्वाच्या कल्याणासाठी या आधी मी आपला विरह सहन केला आणि या पुढेही करू. आपण दुःख मानू नये. जर हेच विधी लिखित असेल तर ते आम्हाला मान्य आहे. देवी. होय स्वामी, आपल्याला जगाच्या हिताचा आधी विचार करावा लागेल. माता पित्याला स्वार्थी होता येत नाही. या विश्वाच्या कल्याणासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी जर शक्तीची गरज आहे तर तो पाया व्हायला मी सज्ज आहे. काल, आज, उद्या आणि सदैव आपण आपल्या सहवासाचा त्याग करू. देवी, हा इतका निस्वार्थ विचार केवळ एक आईच करू शकते. म्हणून आपण जगन्माता आहात. तरीही तुमच्या हृदयाची इतकी विशालता आपल्यावरच्या विश्वासाने आली येते. आपल्या प्रीतीची ताकद ही स्वामी. विरह आपल्याला दूर करू शकतो, विभक्त नाही. आपण पुन्हा एकत्र येणार आम्हाला खात्री आहे. निश्चितच, परंतु त्यासाठी फार मोठा कालावधी जावा लागणार आहे. कदाचित पुढच्या अवताराची वाट पाहावी लागेल. पण देवी, आम्ही करू आमच्या मनाची तयारी. स्वतः सपावे. येतो आम्ही. चला ब्रह्मदेव. देवी, आपल्या त्याग भावनेचे आम्हाला कौतुक आहे, परंतु या इथे तुमची उणीव कशानेच भरून निघणारी नाही. आम्ही इतकंच सांगतो की आपला हा त्याग विफल होणार नाही आणि ह्या त्यागातूनच संपूर्ण मनुष्य जातीचा उद्धार करणारी अशी शक्तीपीठ निर्माण होते. देवी, जिथे जिथे आपण अवतार घ्याल तिथे तिथे आम्ही तुमच्या सोबत असू. तुझ रेणुका सप्तशृंगी तुळजा भवानी जय.